या ठिकाणी आलेले शिल्पकार गणेशजी कुंभार सर, मी श्रुत शेरखाने सरांना विनंती करतो. केशवाची अतिशय लहान मुलगी चिमुकली हेही या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. पालकांना पुन्हा एकदा विनंती आहे, कृपया हा पॅसेज मोकळा करा प्लीज, आपल्याला विनंती आहे. आपल्या गाड्यांची पालकांना एक विनंती राहील, गेट ओपन जे पालक थांबलेले आहेत मुलांना चित्र काढू द्या, त्यांच्या विचारांना त्यांच्या सुप्तकलांना वाव मिळू द्या. आपण कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप, सगळ्यात कमी वयाचे कब्ज आणि बुलबुल्स आहेत, स्काउट्स आणि गाईड्स आहेत आणि रेंजर्स आणि रोअर्सही असण्याची शक्यता आहे. तेव्हा अशा हजारोच्या संख्येनं मुलांनी भाग घेतलेला आहे. स्काउट आणि गाईड ही संस्काराची चळवळ आहे, व्यक्तिमत्व विकासाची चळवळ आहे, प्रखर राष्ट्रनिष्ठा जपायला लावणारी आणि चारित्र्य निर्मिती आणि चारित्र्य संवर्धनाची थोडक्यात ही संस्काराची चळवळ आहे. ह्या दिशेनं लातूर जिल्हा संस्था नेहमीच कार्यरत असल्याचं आढळून आलेलं आहे आणि राज्य संस्थेचा राज्य मुख्य आयुक्त म्हणून मी निश्चितपणे आत्मविश्वासानं सांगू शकतो की नीतिमूल्य जपण्याचे प्रकल्प राबवण्यामध्ये लातूर जिल्हा हा निश्चितपणे आपल्या राज्यामध्ये आघाडीवर आहे, अग्रेसर आहे, हे मला निसंदिग्धपणे इथं सांगावंसं वाटतं. ह्या स्पर्धेच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो भाव असेल, ज्या संकल्पना असतील त्या आकार घेतात आणि त्या भावभावनांना अभिव्यक्तीचं एक स्वरूप प्राप्त होतं आणि चित्रकलेच्या रूपानं ती अभिव्यक्ती सगळ्यांच्या समोर येते. त्यावरूनही आपल्याला असं म्हणता येईल की अभिव्यक्ती व्यक्तिविकासाचा एक अतिशय महत्त्वाचा गुण आहे आणि ती अभिव्यक्ती मग भाषण देऊन किंवा आपले विचार व्यक्त करून मौखिकदृष्ट्या ती तशी करता येते, ज्याला आपण भाषण स्वातंत्र्य म्हणतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो, तर तशाच स्वातंत्र्याचा हा एक प्रकार आहे. आणि मला असं वाटतं मी संपूर्ण देशाचा एकदा स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालय व कलापुष्प प्रतिष्ठान अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरता एक नवीन संकल्पना आर्ट मेळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही लातूरकरांसाठी उपलब्ध करून दिली. आयोजनाचं हे दुसरं वर्ष होतं, पहिल्या वर्षी देखील उत्कृष्ट असा प्रतिसाद पूर्ण लातूरच्या लातूरकरांनी दिला आणि हे आयोजनाचं दुसरं वर्ष. योगायोग असा आहे की आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा 72वा स्वातंत्र्याचा वर्धापन दिवस त्या ठिकाणी साजरा करीत आहोत आणि 72व्या स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन निमित्त या ठिकाणी जवळजवळ 72 पारितोषिकं या ठिकाणी या माध्यमातून आम्ही उभी केलेली आहेत. लोकसहभागातून म्हणजे सगळ्या समाजातील जे दातावर्ग आहेत त्यांना त्यांच्याशी आम्ही प्रामाणिक त्यांना विनंती करून हे एवढा जनसमुदाय आपल्यासमोर त्या ठिकाणी उभा केलेला. धन्यवाद.